अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनन चौधरी, पाहूया काही ठळक उत्तर। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला बाल कल्याण जिल्हा परिषद सभापती रजनी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी गावातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग, परिसरातील नागरिकांना मंगल कार्यालय, रस्ते यासाठी निधी उपलब्ध झाला असल्यामुळे याचे भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी पंचायत समिती सभापती रुपाली राजपूत, माजी सेवानिवृत्त अभियंता जे के चव्हाण आदी मान्यवरांसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। सर्व मुलांसाठी अभ्यासिका या ठिकाणी 15 लाख रुपयाची या ठिकाणी मंजूर झालेली आहे। त्यानंतर मंगल कार्यालय आणि सभागृह 35 लाख रुपये हे आमदार निधीतून या ठिकाणी आपल्या गावासाठी मंजूर झालेलं आहे। त्यानंतर गावात 10 लाख रुपयाचा रोड काँक्रीटीकरण करणे आणि सुभाषपुरा भागामध्ये 7.5 लाख रुपयाचे रोड काँक्रीटीकरण करणे असे सुद्धा हे दोन रोड या ठिकाणी मंजूर झालेले आहे 17.5 लाख रुपयाचे। आणि खडद येथे 10 लाख रुपयाचे रंगमंच काकांनी शब्द दिला होता, त्यानुसार या ठिकाणी रंगमंचाचं कामसुद्धा आमदार निधीतून मंजूर झालेलं आहे। तसेच फत्तेपूर येथे स्त्रियांसाठी शौचालयाचे काम आपले नाविन्यपूर्ण योजनेतून आपल्या ग्रामपंचायतच्या आणि जिल्हा परिषद मराठी शाळेच्या दक्षिण बाजूस आज रोजी काम प्रगतीपथावर आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जर म्हटले आपण तर या ठिकाणी टाकडी गावासाठी सुद्धा 20 लाख रुपयाचं मंगल कार्यालय या ठिकाणी 25-15 या योजनेअंतर्गत मंजूर झालेलं आहे। त्याचप्रमाणे बनबाबाकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे यासाठी 3 लक्ष रुपये या ठिकाणी आमदार निधीतून मंजूर झालेले आहे। तसेच आपल्या गावातील सामिलगाव पिंपळगाव पिंपरी येथेसुद्धा 7.5 लाख रुपयाचे रोड काँक्रीटकरणाचं काम मंजूर झालेलं आहे। त्याचप्रमाणे पिंपळगाव पिंपरी धरणामधील बुडी क्षेत्रातील जो पूल होता, म्हणजे त्या नाल्यावर आपल्याला पूल बांधून शेतामध्ये जाण्यासाठी तो पूल त्या ठिकाणी बांधायचा आहे। बऱ्याच दिवसांपासून आपल्या आत्मारंभूची मागणी होती आणि काकांकडे या ठिकाणी त्यांनी ती मागणी लावून धरली आणि त्यांनी ते तो निधी कोणत्या याच्यातून उभा केला ते मला काही माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी काम करून दिलं एवढं बाकी मी या ठिकाणी सांगू शकतो। तो सुद्धा जवळजवळ आपला पूल 35 लाख रुपयाचा या ठिकाणी तो मंजूर झालेला आहे। मला वाटतं जवळपास असे 1.5 कोटीचे कामं आपल्या या फत्तेपूर आणि आपले दोघं सामील या ठिकाणी आपले जे भाऊ आहे आणि आमचे काकाश्री यांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी हे फार मोठे कामं या ठिकाणी मंजूर झालेले आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या फत्तेपूरच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आमचे मार्गदर्शक आणि ज्यांना इत्यंभूत सगळ्या खेड्यांची सगळ्या गावांची माहिती आहे असे आमचे सगळ्याच्या आधी मी जे के रावसाहेब यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। तसेच आमच्या ताई रजनीताई आपल्या सभापती जिल्हा परिषद जळगाव आणि सभापती रुपालीताई, आमचे सगळे सहकारी एकनाथ भाऊ लोखंडे, भुमराव पाटील आमचे मार्गदर्शक सगळे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे फत्तेपूरचे नागरिक मित्रांनो, आम्हाला मोठा आनंद होतो या गोष्टीचा की आपण जो निर्णय घेतला निवडणुकीच्या वेळी त्यांची इच्छा आपल्यापेक्षा लोकांची भावना होती की दुसरीकडून त्यांनी इलेक्शन लढावं, पण त्यांनी आपल्याला आधी चान्स दिला आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते इकडून त्यांनी उमेदवारी घेतली। त्याच्यामुळे आपल्या परिसरात कोणतंच गाव असं नाही की जिथे काही उद्घाटन होणार नाही आणि जिथे काम चालू नाही, सगळ्या ठिकाणी काही ना काही काम चालू आहे। आणि आम्हाला सुद्धा संपूर्ण विश्वास आहे की आपल्या फत्तेपूरच्या परिसरात विशेष करून रावसाहेब आपल्या जो पुढ्यावरचा जो भाग आहे त्याचा आपल्याला जे त्यांचे नाव जागा नावावर लावणं आहे, तिथले रस्ते, तिथल्या लोकांची जे समस्या आहे त्या इलेक्शनच्या आधी सोडायचा प्रयत्न आहे। पुढ्यासाठी मागणी कारण त्या लोकांना झालेलं त्या तो विषय झालेला आहे, फक्त आता याच्यानंतर वेळ मिळाली म्हणजे ते काम करायचं आहे। आणि गावातले सुद्धा या गावाच्या बाहेर जे रस्ते आहे आता आपल्या काही ग्रामपंचायतच्या पाईप वॉटर सप्लायमधून ते सुद्धा होणार आहे, त्यांची पाईपलाईन टाकून पाण्याची समस्या मिटणार आहे। आणि रस्तेसुद्धा जवळजवळ सगळी आमची मागणी झालेली आहे, बाहेरच्या कालण्यातले रस्ते जेही असतील समस्या जे आपण थोड्यांचा जास्तीत जास्त आम्ही सगळे पाठपुरावा करू आणि नक्कीच आम्हाला ते साथ देतात। आम्ही मागतो एक तर ते देतात दोन अशी परिस्थिती आहे। आज मी मला माहिती नव्हतं की 1.5 कोटीचे कामं आपण उद्घाटन करतो आहे, आज 1.5 कोटीचं कामाचं उद्घाटन आहे। त्याच्याकरता मी सगळ्या ग्रामस्थातर्फे साहेबांचे सगळ्या
सभापती आपल्या प्रश्नाचं पहिल्याने मी समाधान करतो. आपण म्हटलं की इथे एवढ्या लांब काय कामाचं आम्हाला तिथे पाहिजे, तर संकल्पना याच्या आधी तिथे काही सभामंडप पाहिजे काही हे पाहिजे अशी कल्पना नव्हती. कुणाची मागणी माझ्यापर्यंत आलेली नव्हती किंवा गिरीशभाऊंपर्यंतही नव्हती. त्याच्यामुळे आपण म्हणजे इथेच नाही तालुक्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की मोठमोठी जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना एक एक मंगल कार्यालय असावं की जिथे फार मोठे ज्या पैसे ज्यांच्याजवळ आहेत ते पाहिजे तिथे जाऊन मंगल कार्यालयामध्ये आपला कार्यक्रम करू शकतात, लग्न लावून घेऊ शकतात. पण गोरगरिबांसाठी एक हक्काचं स्थान असावं प्रत्येक गावामध्ये. त्या दृष्टीने आपण जवळपास तालुक्यामध्ये 22-24 गावांना कुठे 20 लाख, कुठे 25 लाख, कुठे 30 लाख गावाची लोकसंख्या पाहून आपण पैसे मंजूर केलेले आहेत गिरीशभाऊंच्या माध्यमातून. आणि फत्तेपूर हे त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं गाव म्हणून आपण इथे 35 लाख रुपये या मंगल कार्यालयासाठी मंजूर केलेले आहेत. या कामाला मंगल कार्यालय म्हणून मंजुरी आलेली आहे. या आपल्या शेजारी किन्ही गावला जेव्हा त्या मंदिराचं भूमिपूजन करायला आम्ही गेलो तेव्हा त्या मंदिराच्या विश्वस्तांचं म्हणणं होतं की मंदिराच्या समोर सभामंडप पाहिजे. ढालशिंगीमध्ये आम्ही भूमिपूजन केलं तिथे ते म्हटले होते तिथे आपण त्यांना सभामंडप मंजूर केलेलं आहे. आता मी आपल्याला या निमित्तानं एक शब्द देतो, या कामात बदल होणार नाही आपण समजून घ्या, कारण हे काम थेट मंत्रालयामधून मंजूर होऊन येतं. पण आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या आर्थिक वर्षात, कारण तुमचं मंदिरही अजून अपूर्ण आहे, तुमचं मंदिर पूर्ण व्हायच्या आत, हे काम पूर्ण व्हायच्या आत तिथे सभामंडपाचं बांधकाम मंजूर करण्याचा मी शब्द आपल्याला देतो. पुढच्या वेळेस त्याचं भूमिपूजन करायला मी आपल्याकडे येईल. तोपर्यंत त्या मंदिरात दर्शनाला सुद्धा येणार नाही जोपर्यंत ते मंजूर होत नाही, असं मी भाऊंच्या वतीनं सांगतो. त्याचं कारण असं आहे, एवढ्या हक्कानं आणि याच्याने मी यामुळे बोलू शकतो की आपला नेता खंबीर आहे. त्याने शब्द टाकला मंत्रिमंडळामध्ये की तो खाली जात नाही, फक्त गफलत अशी झाली. नाही तर त्याला द्यायला मला काहीच अडचण नव्हती. 3 वर्षापासून आपलं खळदावरचं त्यांचंही सुरू होतं किंवा पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यातच ना, श्रावण महिन्यामध्ये तिथे बऱ्यापैकी नवस वगैरे दिले जातात. तिथे एक सभामंडप असावा छोटासा की पाण्या पावसामध्ये गेलेल्या सगळ्या लोकांना तिथे शांततेने बसता यावं. आणि आपली मागणी आता माझ्या समोर आलेली आहे. मी आपल्याला साऱ्यांना एक शब्द देतो की आपलं काम मंजूर केलं जाईल आणि पूर्ण केलं जाईल. आपल्या सभामंडप तिथे मंदिराच्या समोर, आपलं मंदिराचं काम पूर्ण व्हायच्या आत सभामंडप मंजूर झालेला असेल असा मी तुम्हाला शब्द देतो. पुढच्या आर्थिक वर्षात 1-3-4 महिन्यानंतर मे महिन्यापर्यंत आचारसंहिता आहे, त्याच्यानंतर 2-3 महिन्यात दीपावलीच्या आत आपल्या सभामंडपाची ऑर्डर आणून देण्याची जबाबदारी ही माझी राहील. आपण माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा 1.5 कोटीचे काम आपण हे मंजूर केलेत तर ते देवाचं काम आहे. ते काही तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामासाठी किंवा तुमच्या कशासाठी ते पैसे मागत नाही आहात. तुमची भावना ही स्वच्छ आणि चांगली आहे, त्यामुळे तिचा आदर करून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की ते निश्चितपणे काम पूर्ण केलं जाईल. इतर कामं जी आहेत ती आता वाळू मिळायला सुरुवात झालेली आहे. सगळी कामं हळूहळू सगळी सुरू होतील आणि संपतील. यानंतरही आपण जी काय मागणी कराल, पुऱ्यावरचा जो प्रश्न आहे तो आपण हातात घेतलेला आहे, त्याच्या याद्या वगैरे तयार करण्याचं काम चालू आहे. त्या लोकांचे नावं आपण त्यांच्या राहत्या घरांना लावून देऊ. फक्त आपल्याला एक बैठक तिथे घेऊन एक लाईनमध्ये कुठे निदान 8-10 फुटाचा रस्ता व्यवस्थित असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्यांना समजावं लागेल की आम्ही तुम्हाला नावं लावून देतो जागेंना, पण रस्ता गावामध्ये त्या फिरता तरी आलं पाहिजे ना किमान, नाही तर मग याचा ओटा त्याच्या ओट्यापर्यंत भिडला आहे. कुठे 3 फुट आहे, कुठे 6 फुट आहे, कुठे 12 फुट आहे, तर ते एका लाईनमध्ये 8 म्हणा 10 म्हणा 12 फूट म्हणा असा रस्ता आपल्याला तिथे तयार करायचा आहे. त्या दृष्टीने आपण एक दिवस शांततेत त्यांच्या समवेत एक बैठक करूया आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याच याच्याने सल्ल्याने आपण तिथलंही काम हाती घेऊया. आपल्या मतदारसंघाला तर 24 तास आपल्यासाठी सतत उभा असलेला, सतत कामात असलेला नेता आपल्याला मिळालेला आहे. आपण यापूर्वीही भरभरून आम्हाला मदत केलेली आहे, पक्षाला आहे, भाऊंना आहे, आमच्यावर आशीर्वाद केलेत, आम्हाला निवडून दिलेलं आहे. आता आपल्या त्या उपकाराची फेड करण्याची वेळ आमची आहे. आमच्या परीने भाऊंच्या आशीर्वादाने आम्ही तो प्रयत्न करतो आहोत. त्याला थोडं यश येतं आहे, 100% मी म्हणणार नाही, कारण 100% कधीच होत नाही. एक झालं की दुसरं काम उभं राहतं. विकास हा न संपणारी प्रक्रिया आहे, पण आपण त्यातल्या त्यात
लवकरात लवकर 100% जाण्याचा प्रयत्न करूया. आणि अजूनही आपल्या या व्यतिरिक्त इतर झालंच हे काम मी करून देईल, मंजूर करून देईल 4-6 महिन्यात, त्याचा काही प्रश्न नाही. या व्यतिरिक्तही काही आपल्या मनात कल्पना असतील फत्तेपूर नगरीसाठी, कारण ती अभ्यासिका ही माझी मनातली संकल्पना होती की पोरापोरींना एक छान वास्तू पाहिजे, की त्यांना आपण वेळ ठरवून देऊ की या वेळेमध्ये मुली येतील, अभ्यास करतील, त्यांना तिथे सगळ्या प्रकारचे पुस्तकं आपण उपलब्ध करून देणार आहोत. मुलांसाठीची वेळ ठरवून देऊ, मुलींसाठीची वेळ ठरवून देऊ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ ठरवून देऊ. अगदी छोट्या लहान मुलांच्या किलबिल या पुस्तकापासून तर धर्मग्रंथापर्यंत सगळे पुस्तकं आपण एकदा ती वास्तू तयार झाली की तिच्यामध्ये ठेवणार आहोत. अशा पद्धतीने ती माझ्याच मनातली कल्पना होती. आपण तर काही कोणी मला त्या अभ्यासिकेबद्दल सांगितलेलं पण नव्हतं, पण त्याची या समाजाला खरंच गरज आहे. शिक्षणाची गरज आहे, वाचनाची शिक्षणाची गरज आहे, वाचनाची गरज आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या गोष्टीवरही बारकाईनं लक्ष द्यावं. आपली ही कामं तर होतच राहतील, आपण पुन्हा जे जे काही काम सांगाल वेळोवेळी, मग आपल्या वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील, निश्चितपणे आपल्या म्हणण्याची दखल घेतली जाईल आणि त्याप्रमाणेच काम केलं जाईल अशी मी ग्वाही आपल्याला या प्रसंगी देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.